कोरबना में संजय गांधी निराधार योजना की बैठक संपन्न हुई। कोरपना में संजय गांधी निराधार योजना की बैठक संपन्न हुई। इस बैठक में कोरपना तहसील के विविध गांव कुल 103 संजय गांधी निराधार योजना के मामले मंजूर किए गए। इस बैठक को समिति अध्यक्ष संजय भाव मुसड़े, समिति सदस्य सरपंच अरुण मड़ावी, भारतीय जनता युवा मोर्चा के जिला सचिव आशीष दास ने, नगर सेवक सुहेल अली, ज्येष्ठ नेता कौड़ो पाटिल जरीले, नायब तहसीलदार दडमल सर, प्रणीता मालेकर ढोबड़े उपस्थित थे। इस समय समिति अध्यक्ष संजय मुसले और समिति सदस्य भाजयुमो जिला सचिव आशीष दास ने अपना मनोगत व्यक्त किया। 1992 साली कोरपना तालुका राजुरा तालुक्यामधून वेगळा झाला आणि एक कोरपना तालुका स्वतंत्र अस्तित्वात आला। या 15 ऑगस्ट 1992 पासून सन 2016 पर्यंत 24 वर्षांमध्ये कोरपना तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे फक्त 3,500 लाभार्थ्यांना लाभ दिला गेला, परंतु आमची कमिटी अस्तित्वात आल्यानंतर या कोरपना तालुक्यातील जी कमिटी आहे त्या कमिटीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या एरियामध्ये आपापल्या विभागामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती केली आणि लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा दिला जातो या संदर्भात माहिती दिली आणि योजनेची माहिती देऊन त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले। तर 2016 नंतर 2 वर्षांमध्ये या कमिटीने 6,500 प्रकरणे मंजूर केली आणि लाभार्थ्यांना लाभ दिला। हा लाभ जो आहे जिल्ह्यातल्या 15 तालुक्यामध्ये कोरपना तालुका हा संजय गांधी निराधार योजनेमध्ये अव्वल आहे आणि यामध्ये हा लाभ मिळवून देण्यामध्ये गावागावातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, गावागावातील सुज्ञ नागरिक यांनी या संजय गांधी निराधारच्या लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही हा एक विक्रम करू शकलो। परंतु अजूनही कित्येक गावांमध्ये या योजनेची माहिती नसल्यामुळे योजनेपासून लोक वंचित आहे आणि हा लाभ आंधळे, बहिरे, मुके, लंगडे, सिकलसेल असेल, पॅरालिसिस असेल, एचआयव्ही बाधित असेल, एखादी महिला घटस्फोटित असेल, परित्यक्त्या असेल किंवा एखाद्या मुलीचं 35 वर्षापर्यंत वय झालं असताना तिचं काही कारणामुळे विवाह होत नसेल अशी व्यक्ती, दुर्धर आजाराने असलेल्या व्यक्ती, अनाथ मुले, 65 वर्षावरील जे वयोवृद्ध स्त्री पुरुष आहे यांना सुद्धा हा लाभ देय आहे।